नमस्कार मित्रांनो, मी फिरदोश एक डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या एका दर्शकाचा कॉमेंट आहे. सर, माझ्या चुलत पंजोबाचा गाव नमुना 14 हे शेजारच्या तालुक्यात निघालेले आहे, पण आमचे वास्तव्य हे त्या तालुक्यात नव्हते. तर समिती संशय घेईल का? हे बघा, तुमचा जो गाव नमुना 14 आहे तो तालुका आहे, तुमचे ते वास्तव्य नसलेल्या ठिकाणी चुलत पंजोबांचा वास्तव्य. आता तुम्हाला ते येतात. आता तर हे बघा, आपण एक म्हणजे उदाहरण घेऊया. आता जसं इथं शाळेचं म्हणजे निर्गम उतारा पाहतोय, तर इथं जर जात आपल्याला दिसते, नाव दिसते, जन्माची तारीख, कोणत्या शाळेत ना आलेला आहे, शाळेत दाखल झालेल्याची तारीख, कोणत्या येते ते, फी भरले की नाही, त्याच्यानंतर मग पालक म्हणजे शाळा सोडल्याची तारीख, शाळा कोणत्या इयत्तेत होता, अभ्यास, वर्तणूक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला पाहायला भेटाय. आता याच्यामध्ये हा जो आहे जन्मस्थळ इथं म्हणजे दुसऱ्या गावामध्ये, आणि शाळा जो शिकत आहे तो म्हणजे कन्नड, म्हणजे हा झाला औरंगाबाद. तर या प्रकारे म्हणजे आपण इथं म्हणजे आपल्याला सिद्ध करावं लागेल, एकतर तुमचा शाळेचा निर्गम उतारा असेल, किंवा मग तुमच्याकडे दुसरे कोणते आणखी महसुली पुरावे असेल. तर तिथं म्हणजे तुम्हाला त्या, आता इथं तर समजा जिल्हा बदलले, आता तालुका बदल असेल होऊ शकतो का? म्हणजे मुलाचा जनरली आपल्या भारतामध्ये जन्म आईच्या गावाला होतो, अशा वेळेस पण मग त्यावेळेस तुम्हाला ते जे पुरावे आहेत ते तुम्हाला सिद्ध करता आले पाहिजेत. म्हणजे जे आता तुमचे जे चुलत पंजोब आहेत त्यांचा गाव नमुना 14 जिथला पण असेल, तर गाव नमुना 14 म्हणजे जन्म मृत्यूचा म्हणजे नोंदणी असलेला डॉक्युमेंट आहे. तर तुम्हाला ते मग असं असेल तर मग त्यांचा शाळेचा निर्गम उतारा वगैरे असा काढून आणि ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि जर तुम्ही हे प्रूफ दिले नाही तर मग का होईल, का तुम्ही जे चुलत पंजोबाचे डॉक्युमेंट्स दिलेत ते तुमचे नसून ते म्हणजे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचे आहेत, आणि तुम्ही नाम सदृश्याचा फायदा घेत आपली जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत असा समितीचा संशय. तर त्यासाठी आपल्याला हे पुरावे देणे गरजेचे, नाही तर मग त्रुटी येईल आणि मग तो आपलं प्रकरण जे ते म्हणजे रेंगाळत राहील. माझे शिक्षण बीए झाले, मला कास्ट व्हॅलिडिटी काढायची, कारण एमपीएससी द्यायची आहे, तेव्हा फॉर्म भरताना कास्ट व्हॅलिडिटी लागेल का? मी कास्ट व्हॅलिडिटी कसा काढू शकतो? हे बघा, आपण ज्यावेळेस कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रम असो, म्हणजे प्रोफेशनल कोर्स असो, किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असेल, स्पर्धात्मक परीक्षा म्हणतो, तर अशा वेळेस मग आपण ज्यावेळेस त्याचा फॉर्म भरतो, तर तो जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण फॉर्म 15A च्या ठिकाणी लावू शकतो. आता जर तुम्ही एमपीएससी ला बसणार असाल तर तुमची मग प्रिलिम होईल, मेन्स होईल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. तर ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सच्या अगोदरच म्हणजे फॉर्म एमपीएससीचा भरला, तर त्यावेळेस तुमचा जो आहे पुढच्या स्टेप पर्यंत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नक्की मिळून जाईल. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या फ्रेंडचं फादर गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, त्यांना 55,000 सॅलरी आहे, त्याला स्कॉलरशिपसाठी इन्कम सर्टिफिकेट पाहिजे 60,000 मिळेल का? आता तुम्हाला हे बघा, 60,000 हा ॲन्युअल इन्कम आहे आणि त्यांचा म्हणजे महिन्याचा पगार 55,000. मात्र जे सरकारी नोकर आहे त्यांचा जो सॅलरी असते ती म्हणजे त्यांच्या ग्रेडच्या अनुसार म्हणजे पाहिली जाते. आपण याबाबत जी आर पण आहे, तर तुमचा समजा ग्रेड कोणता आहे आणि त्या त्या ग्रेडच्या अनुसार तुम्ही म्हणजे नॉन क्रिमी लेअर मध्ये प्रगत गटामध्ये मोडता किंवा नाही, त्याबाबतचा जी आर आहे. माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर कास्ट व्हॅलिडिटी आली आहे बट घ्यायची. हे बघा, कास्ट व्हॅलिडिटी सध्या ही ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला ते ऑनलाईन डाउनलोड करावे लागते, एकतर तुमच्या ईमेलमध्ये आलेली असते किंवा तुमचा जो लॉग इन आय डी ज्याने तुम्ही क्रिएट केलेला त्या लॉग इन आय डी मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला तिथनं पण डाउनलोड करता येते. मात्र जे ट्राईबची व्हॅलिडिटी आहे
तर त्यांची व्हॅलिडिटी ही पोस्टाने येते, आणि जर आली नसेल तर तुम्ही तुमचा संबंधित पडताळणी समितीमध्ये चौकशी करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाइन चेक करने के बाद पेंडिंग दिखा रहा है, क्या कर सकते हैं? ये बघा, पहिली गोष्ट तर तुमचा समजा 2 महिन्यापेक्षा जर जास्त झाली असेल आणि शैक्षणिक बाब असेल, तर तुम्ही एकदा समितीमध्ये जाऊन या. अनेक वेळा असं पण होतो, वेबसाइट मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तिथं पेंडिंग दाखवतोय परंतु तुमची व्हॅलिडिटी झालेली असते. मग अशा वेळेस एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या, तत्पूर्वी तुमचा ईमेल आयडी तपासून पहा, तुमचा जो लॉग इन आयडी आहे तो एकदा पहा, तुमचं पोझिशन काय आहे, आणि तरी पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला समितीमध्ये जाऊन एकदा खात्री करून घ्यायची. नेक्स्ट क्वेरी आहे, सर वडील निरक्षर आहे, चूल त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आहे, भावाची पडताळणी झालेली आहे, मग पुराव्याची गरज आहे का? हे बघा, आता इथं तुमच्याही प्रकरणामध्ये तुम्ही ब्लड म्हणजे आपण ज्याला म्हणतो रक्त नाते संबंध अंतर्गत तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी म्हणजे अप्लाय करू शकता. तिथं जास्त डॉक्युमेंटची आवश्यकता नसते, परंतु तुम्ही चुलत भावाची कास्ट व्हॅलिडिटी लावली याचा अर्थ तुम्ही जात सिद्ध करण्यापासून मुक्त झाले असा होत नाही. तर अशा प्रसंगी आता तुमचे जे चुलते आहेत त्यांचा शाळेचा LC आहे, प्लस भावाची चुलत भावाची पडताळणी झालेली, तर मग अशा वेळेस तुम्हाला चुलत भावाचा जो आहे तो शाळेचा LC, सख्खा भाऊ असेल तो वडील निरक्षर असल्याबाबतचा अफिडेव्हिट, चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला, ह्या सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे तुम्ही एका PDF मध्ये प्लग करून अपलोड करा. म्हणजे समितीचा इथं फक्त समाज म्हणजे त्यांना डाउट काय येणार आहे का, तुम्ही जे भावाची व्हॅलिडिटी लावताय तर ते तुमचेच भाऊ आहेत ना, म्हणजे तुम्ही ना नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्याचा डॉक्युमेंट वापरून तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत ना. तर यासाठी तुम्हाला तुमचे जे नातेसंबंध आहे तुमचं आणि ज्याची व्हॅलिडिटी दिले, तर ते सिद्ध होण्यासाठी तुमचे शाळा सोडल्याचे दाखले, निर्गम उतारे वगैरे, आणि काही त्यांचे ID प्रूफ असतील, म्हणजे जेणेकरून तुमचे नातेसंबंध सिद्ध होतील, या प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करा, तर तुम्हाला रक्त नाते संबंधांतर्गत व्हॅलिडिटीसाठी जास्त अडचण येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, सेंट्रल OBC लिस्ट वेबसाइट नाही ओपन होत. हे बघा, तुम्ही तुमचा जो ब्राउझर आहे, एकतर जर तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर एकदम मोझिला फायरफॉक्स मध्ये ट्राय करा, आणि कधी कधी डाऊन असेल पुन्हा नंतर प्रयत्न केला तर नक्की ओपन होईल. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये नोकरीसाठी ST कास्ट व्हॅलिडिटी लागते का? हे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जनरली साधारणपणे कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. आता त्याला काही अपवाद आहेत, जसं आता नागपूरचा NIT कॉलेज जो आहे तो सेंट्रल केंद्रीय विद्यालय आहे, परंतु तिथं कास्ट व्हॅलिडिटी मागितली जाते. परंतु जनरली सर्वसाधारणपणे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एक सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि त्याला व्हॅलिडिटीची गरज नसते. आता इथं व्हॅलिडिटीची गरज कोणाला असते? जर तुम्ही महाराष्ट्रातले पोस्ट असेल की म्हणजे पद असतील त्याच्यासाठी अप्लाय करणार असाल किंवा शाळेमध्ये ऍडमिशन घेणार असाल आणि तुम्हाला त्या मागास प्रवर्गाचे फायदे घ्यायचे असेल महाराष्ट्रात, तर त्यावेळेस व्हॅलिडिटी लागते. केंद्रासाठी तुम्हाला केंद्रामध्ये तर सगळ्याच राज्यातनं विद्यार्थी अप्लाय करतात आणि आपल्या देशामध्ये सगळ्याच राज्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, त्यामुळं हा इथं जो फेनॉमिना आहे तो लागू होत नाही. आता यांची व्हॅलिडिटी कशी होते? आता केंद्राचं समजा, तर रेल्वेमध्ये समजा तुम्ही अप्लाय केलंय, तिथं तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट दिलंय आणि त्यांना जर वाटलं संशय आला तर ते तुमच्या संबंधित कलेक्टर ऑफिसला पत्र देतील का हा असा असा जातीचा दाखला सादर केला आहे, तो तुमच्या विभागाने जारी केला आहे किंवा कसे, तर याबाबत ते गोपनीय अहवाल मागवतात, तर त्याच्यासाठी अशी प्रक्रिया व्हॅलिडिटीची नसते. नेक्स्ट क्वेरी आहे, फॉर्म 17 वर कास्ट सर्टिफिकेट ऑफ माय सन नंबर. आता इथं जो तुम्हाला नंबर जो आहे तो आउटवर्ड नंबर टाकायचा आहे, जर जुना असेल तर तिथं आउटवर्ड नंबर टाका, नवीन असेल तर MRC नंबर टाकलं तरी चालतंय, आणि डेट आहे मग कोणत्या डेटला तुम्हाला ते मिळालेलं आहे,
तर ते डेट पण त्याच्यामध्ये दिलेली. अप्लिकेशन डेट नाही टाकायची, लक्षात ठेवा. इथं आउटवर्ड ज्या वेळेस तुम्हाला जो फॉर्म म्हणजे सर्टिफिकेट दिला जातो तो निर्गमित केलेली त्याची दिनांक टाकायची. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझा कास्ट व्हॅलिडिटीवरचा आउटवर्ड नंबर चुकीचा आहे, दुरुस्त कसा करायचा? हे बघा, तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीवरती जो आउटवर्ड नंबर आहे तो चुकीचा असला तर त्याला काहीही एडिटचा असा प्रकार नसतो. तर त्याच्यासाठी तुम्ही एक तास तुमचा संबंधित जात पडताळणी समितीमध्ये जाऊन या, ते पुढे तुम्हाला मार्गदर्शन करतील. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी ओबीसी कुणबी आहे, माझ्याकडे आजोबांची कोतवाल बुक नक्कल 1930 ची आहे, वडिलांची शिकलेलं नाही, व्हॅलिडिटी करायची आहे, माझ्याकडे 1967 पुरावा नाही कारण आजोबा जागा नव्हती त्यांच्याकडे, मामाकडे राहत होते. हे बघा, तुमच्याकडं ओबीसीचा म्हणजे प्रमाणपत्र आहे, म्हणजे पुरावा आहे, आजोबांचा कोतवाल बुक. आता कोतवाल बुक म्हणजे जन्म मृत्यू नोंदणी असलेला डॉक्युमेंट. आता तुमच्याकडे 1930 पुरावा आहे आणि वडील शिकलेले नाहीत, तर तुम्हाला पहिली गोष्ट वडील शिकले नसल्याबाबतचा एक अफिडेव्हिट द्यावा लागेल, आणि तुमचे जे आजोबा आहे तर त्याच्या डॉक्युमेंट वरती तुम्ही व्हॅलिडिटी मिळवू शकता. 1967 पुराव्याची इथं तुमच्या प्रकरणात गरज नाहीये कारण तुमच्याकडे ऑलरेडी 1930 पूर्वीचा पुरावा आहे. परंतु इथं तुम्हाला काय करायचंय, आता तुमचे जे आजोबा आहेत त्याच्या वडील त्याच्यानंतर तुम्ही, हे नातेसंबंध स्पष्ट होणार हा जो म्हणजे पेपर्स आहे ते तुम्हाला तिथं द्यावे लागतात, आणि ते दिलं तर तुमचं म्हणजे काही कुठं अडचण येणार. नातेसंबंध स्पष्ट व्हायला पाहिजे, प्लस तुमचं जन्म गाव वगैरे जे आहे ते, म्हणजे असं नको का तुमचं जन्मस्थळ एक वेगळा दुसऱ्याचा वेगळा, तर तिथं समितीला संशय. तर नातेसंबंध स्पष्ट होईल असे तुम्ही शैक्षणिक किंवा महसुली पुरावे देऊन पण तुम्ही आपली कास्ट व्हॅलिडिटी मिळवू शकता. एक आपले दर्शक कॉमेंट्स करता है, सर मैंने व्हॅलिडिटी सब डॉक्युमेंट कोकण भवन में सबमिट किया पर उनके तरफ से ईमेल आया 1967 के पहले का प्रूफ चाहिए, तो मैंने ऑनलाइन प्रूफ सबमिट किया, 2-4 दिन के बाद उन्होंने पोस्ट से लेटर भेजा कि उसमें 10 दिन के टाइम के अंदर. ये देखो, तुमको जो है 1967 के पहले का प्रूफ देना है, तो अभी तुम्हारे पास में क्या प्रूफ है? प्रूफ के अंदर तुम मतलब मैंने तुम्हारा जो परंपरागत व्यवसाय जो ट्रेडिशनल बिजनेस रहता है उसके बारे में तुम प्रूफ दे सकते हो, या तो एजुकेशन जिसके ऊपर तुम्हारी जाति का उल्लेख होना चाहिए, और उसी के साथ तुम महाराष्ट्र में 1967 के पहले से रहते हो, तो ये इसके रिलेटेड तुमको प्रूफ देना है. अगर ये प्रूफ 1967 यानी ओबीसी के लिए 1967 के पहले, तो ये अगर आप प्रूफ दे दोगे तो आपको कोई तकलीफ नहीं आएगी. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.